नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांकातील पुढचा घटक दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत आज आपण शिकणार आहोत। मित्रांनो, आपल्याला स्थानिक किंमत म्हणजे काय हे माहिती आहे। आता आपल्याला दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत काढायची आहे। जर का आपल्याला अशी संख्या दिली असेल तर याची आपण स्थानिक किंमत काढतो, चाराची, चारशे, दोनाची, वीस आणि तीनाची तीन। कारण काय, तर हा आहे एकस्थानी, हा आहे दशकस्थानी आणि हा आहे शतकस्थानी। परंतु आता आपल्याला जर दशांश अपूर्णांक दिलेला असेल, एक नमुना उदाहरण म्हणून आपण घेऊया की आपल्याला अठ्ठावन्न दशांश चिन्ह एक दोन असा जर का आपल्याला अपूर्णांक दिलेला असेल तर त्याची स्थानिक किंमत कशी काढायची। चला आपण आधी समजून घेऊया। आपल्याला दिलेला अंक आहे अठ्ठावन्न दशांश चिन्ह एक दोन। या ठिकाणी पाचाची आपल्याला स्थानिक किंमत काढायची, आठाची काढायची, या एकाची काढायची आणि दोनाची। पाच हा मित्रांनो दशकस्थानी आहे, मग याला गुणिले दहा केल्यानंतर त्याची किंमत येणार पन्नास। आठ एक स्थानी आहे, त्याला गुणिले एक केल्यानंतर त्याची किंमत येणार आठ। आता हा जो अंक आहे एक, हा आहे दशांश स्थानी। पुन्हा याचे दहा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार शून्य पूर्णांक एक। तसेच हा जो दोन आहे हा शतांश स्थानी आहे, त्याला गुणिले एक शंभर केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे शून्य दशांश शून्य शून्य दोन। अशा रीतीने या पाचाची किंमत इथे पन्नास, आठाची किंमत आठ, एकाची किंमत शून्य दशांश शून्य एक आणि दोनाची किंमत आली शून्य दशांश शून्य दोन। अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुन्हा एक उदाहरण घेऊया आपण, तीन दशांश शून्य चार सहा। आता या तीनाची किंमत किती येणार तीन, चाराची किंमत चार गुणिला एक छेद दहा, याचा अर्थ झाला शून्य पॉईंट चार, शून्य दशांश शून्य चार। सताची किंमत सात गुणिला एक छेद शंभर, म्हणजे याची किंमत आली शून्य दशांश शून्य शून्य सात। तर अशा प्रकारे या दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत आपण काढू शकतो।